तुझ्या इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे, लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की परीचा बड्डे होता आणि मी परीच्या बड्डेनिमित्त परीला छोटीशी मेहंदी काढली होती आणि हा व्हिडिओ मी टाकणार आहे परीचा सेलिब्रेशनचा। तर मेहंदी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बड्डेच्या दिवशीच तिला मस्तपैकी आंघोळ घातली, ती आता फुलाच्या पाण्यामध्ये खेळत आहे। ती दररोज टबमध्येच आंघोळ करते आणि तिला पाण्यात जास्त बसण्यासाठी आवडतं, त्यामुळे मी आज खास फुलं टाकून अशी आंघोळ घातली तिला। मी फुलं टाकल्यावर खूप छान मस्ती खेळत होती ती पाणी मारबरं। बड्डे निमित्त ती खूप म्हणजे एक्साइटेड होती बड्डेला, कारण कोण तिला बड्डे हा खूपच आवडतो। तर इथे पाहू शकता तिच्या आंघोळ झालेली आहे आणि आमची पण बड्डेची तयारी पूर्णपणे झालेली आहे। तर हे औषणाचं ताट आहे, तर मी इथे साखरेऐवजी सोनपापडी आणली होती, सोनपापडीच ठेवलेली आहे। आणि छोटंसं सेलिब्रेशन डेकोरेशन पण पाहू शकतात, अशा प्रकारे डेकोरेशन केलं। आणि ही खुर्ची खास तिची फेवरेट आहे, तिच्या मामानी घेतली होती तिला पहिल्या गुढीपाडव्याला। तर तीच आम्ही दिवसभर आज फुगवली आणि परीचा हा बड्डेचा लुक आहे। बड्डेचा मस्त फ्रॉक घातला होता आणि हा आईस केक आहे चॉकलेटमधून। दुसरं नाव टाकायच्या ऐवजी तिच्या पप्पांनी परीच नाव टाकून आणलं आणि इथे तिचं फोटोशूट सुरू आहे। मी आता ऑप्शन करून घेत आहे, खूप खुश होती परी बड्डेला। मस्त पहिल्या बड्डेला पण ती रडली नव्हती, खूप छान असं बसली या परी बड्डेला।
केला होता, पण खूप छान असा बर्थडे झाला होता। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या।